गेली 10 ते 12 दिवस कोल्हापूर आणि परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळं कोल्हापुरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. मी आत्ता आहे कळंबा ते वाशीनाका जाणाऱ्या रोडवर. खरं तर रहदारीचा रस्ता आहे, मात्र या रहदारीच्या रस्त्याची कशी अवस्था झाली हे आपण बघू शकता. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशीच परिस्थिती कोल्हापूर शहरातले मुख्य रस्ते असू देत किंवा उपनगरातील रस्ते असू देत त्यांची पाहायला मिळते. खरं तर कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. त्या निधीमधून काही कामं देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा निधी नेमका कुठं खर्च केला जातो आहे हा प्रश्न आता कोल्हापूरकरांना पडला आहे. कारण जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीची अवस्था कोल्हापुरातल्या सगळ्याच रस्त्यांची पाहायला मिळते. खरं तर यावर्षी देखील जोरदार पाऊस झालेला आहे, बराच वेळ पाऊस राहिला आणि त्यामुळे देखील या सगळ्या खड्ड्यांची संख्या जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते. या सगळ्या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज देखील येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं अपघाताचे प्रकार देखील घडताना पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच आपण बघतोय कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा वाईट झाल्याचे पाहायला मिळते आणि त्यामुळंच कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा या सगळ्या नाहक त्रासाला येथे सामोरं जावं लागतं. कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल किंवा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन असेल या सगळ्या कोल्हापूरच्या रस्ते प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणार आहे की नाही अशा पद्धतीचा सवाल आता कोल्हापूरकरांकडून विचारला जातोय. कारण जर पहिल्याच पावसात अशा पद्धतीनं रस्ते वाहून जात असतील किंवा रस्त्यावर खड्डे पडत असतील तर या सगळ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाचं नेमकं काय आणि हे सगळे रस्ते नेमके कधी व्यवस्थित केले जाणार हा देखील प्रश्न आता सामान्य कोल्हापूरकरांना पडलाय. सुनील काटकरच भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.